नमस्कार बालमित्रांनो, आता तुम्ही इयत्ता दुसरी मधून इयत्ता तिसरीला गेलेले आहे आणि इयत्ता तिसरीच्या या वर्गात मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. बालमित्रांनो, तुम्हाला गोष्ट आवडते ना? मग मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. माझ्या गोष्टीचं नाव आहे जंगलातील सौंदर्य. रानपूर नावाचं एक गाव होतं. त्या गावात मैना नावाची मुलगी राहत होती. ती पण इयत्ता तिसरीलाच होती हा. एके दिवशी काय झालं माहितीये, तिच्या शाळेला सुट्टी होती. रविवारचा दिवस होता म्हणून मैना आपल्या वडिलांना घेऊन जंगलात फिरायला गेली. बाजूला जंगल होत. जंगलात गेल्यावर मैनाला खूप आनंद झाला. तिथे भरपूर झाड होती हिरवीगार रंगाची. खूप वारा सुटला होता. त्या वाराने त्या झाडांची पाने हलत होती. सुंदर सुंदर गवत उगवलं होतं हिरव्यागार रंगाचं. त्या जंगलामध्ये छोटे छोटे ओवळ पण होते आणि त्या पाण्याचा खळखळ आवाज येत होता. जंगलामध्ये सुंदर माती होती, दगड होते. मैनाला हे सारं पाहून खूप आनंद झाला आणि मैना त्या मातीमध्ये त्या दगडामध्ये खेळू लागली. पण काय झालं माहित आहे, खेळता खेळता मैनाचा पाय घसरला आणि मैना खाली पडली. मैनाच्या पायातून रक्त वाहू लागलं आणि मैना अशी रडू लागली. तेवढ्यात तिच्या वडिलांनी धावत जाऊन घाऊकाला आणला आणि तो तिच्या पायाला लावला. त्याच्यामुळे मैनाचं जे रक्त होत ते थांबलं आणि मैनाला थोडा आराम भेटला. पण मैना मात्र रडतच होती. तेवढ्यात त्या जंगलातील सुंदर अशा पक्ष्यांचा किलबिल आवाज मैनाच्या कानावर पडला. थंडगार वारा आला आणि ती झाडांची पानं तिच्याशी बोलू लागली आणि रडणारी मैना मात्र क्षणात हसली आणि हसत हसतच आपल्या वडिलांच्या घरी गेली. माहिती आहे मित्रांनो, मैना का हसू लागली? कारण हे सगळं जंगलाचं सौंदर्य तिला खूप आवडलेलं. त्याच्यामुळे तिचा रडू दूर गेला आणि ती हसू लागली आणि मग ती वडील आणि मैना आपल्या घरी परत गेली. बालमित्रांनो, जंगलात खूप प्रकारचं सौंदर्य असतं आणि हे सौंदर्य पाहून आपल्याला पण खूप आनंद होतो. ह्याच्यावरच आधारित आज आपण रानवेडी ही तुकाराम धांडे या कवींची एक कविता शिकणार आहोत. सर्वप्रथम मी ही कविता तुम्हाला तालासुरात म्हणून दाखवणार आहे.
आवडली ना कविता? आता आपण या कवितेचा अर्थ समजून घेऊ.
कोणाशी बोलते माहित आहे? अन्न म्हणजे आई। वाऱ्यासंग बोलली, वाऱ्यासोबत ही मुलगी बोलत आहे। वडू पारंबीचा झुला। बाळमित्रांनो, तुम्हाला वडाचं झाड माहित आहे की नाही? तुम्ही झुला घेता। वडाच्या झाडाला जे मूळ येतं बघा पारंब्या, त्या पारंब्याला आपण कसा झोका घेतो त्याचप्रमाणे ही मुलगी सुद्धा जंगलामध्ये असणाऱ्या वडाच्या झाडाला त्याच्या पारंब्याला झुला घेते म्हणजे झोका घेते। तिचा गेला म्हणाला, हा झोका तिचा उंच असा गेलेला आहे, जणू काही तो आकाळालाच गेलेला आहे। पान साबरीचं कोण खाल्लं? पान साबरी म्हणजे निवडुंग। निवडुंगाची ज्या वनस्पतीची पानं मोठी असतात अशी वनस्पती म्हणजे पान साबरी। या पान साबरीचं बोट तिने तोडलं आणि ते जंगलामध्ये तिने तिथे डोंगरात खाल्लेलं आहे आणि त्याच्यामुळे काय झालं बरं? लाल झालं तोंड। हे पान साबरीचं बोट खाल्ल्यामुळे पूर्ण तिचं तोंड कसं झालेलं आहे? लाल 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 झालेलं आहे। कधी कधी आपण पण आईस्क्रीम खातो बघा लाल रंगाची, मग आपलं कसं तो लाल होतो, मग आपण दाखवतो की नाही बघ माझं तोंड कसं लाल झालंय लाल झालंय, तसंच तिचं तोंड सुद्धा लाल झालं आणि अहो हसता हसता, मग तोंड लाल झालं म्हणून ती हसते आणि मग हसता हसता मऊ गवतात तळवलेली ही मुलगी हसत हसतच त्या मऊ अशा गवतावर लोळत आहे। आपण सुद्धा बिछाण्यावर लोळतो की नाही? कधी कधी आपल्याला शाळेत जायला कंटाळा आला की काय, मग इकडून तिकडे बिछाण्यामध्ये आपण लोळतो, मऊ बिछाणा असतो की नाही? ही मुलगी पण हसत हसत जंगलामध्ये गवतात लोळली आहे। पोर डोंगराला भाळली, अशी मुलगी अशी पोरगी डोंगराला भुललेली आहे। गाई दांडाच्या पाटानं चाली अंगत नेटानं। बालमित्रांनो, दांडाच्या वाटानं दांडाच्या वाटानं म्हणजे पाटाचं पाणी, म्हणजे जंगलामधून जिथून वरून पाणी येतं खाली त्या ओहळ तो जो ओढा असतो त्या ओढ्याच्या वाटानं त्या गाई जंगलात असणाऱ्या गाई मात्र यंगत नेटानं मस्त हिमतीने नेटानं वरवर वरवर चढत चाललेले आहे। जिथून पाणी पडतं जंगलातलं आणि ते पाणी खाली येतं त्याच पाण्याच्या वाट्याने त्या गाई मात्र हिमतीने वरवर डोंगर चढत आहे। ढोल ढगांचा वाजला, नाच मोराचा पाहिला। तेवढ्यात काय झालं बरं? गाईंना बघता बघता आकाशामध्ये ढगांचा गडगडाट झाला, ढोल ढगांचा वाजला आणि जंगलामध्ये असणारा मोर मात्र आनंदाने नाचायला लागलेला आहे। तुम्हाला माहित आहे ना नो मोर कधी नाचतो? जेव्हा आकाशात ढगांचा गडगडाट होतो, बिजांचा कडकडाट होतो, सगळीकडे काय कुठं अंधार होतो तेव्हा मात्र मोर एक पाय दुमडून मस्त पिसारा फुलवून नाचायला सुरुवात करतो। या जंगलामध्ये या डोंगरामध्ये असणारा मोर सुद्धा नाचतो आणि हा मोराचा नाद त्या लहानशा मुलीने पाहिलेला आहे। आधी पाऊस पहाडे तवा गर्दी कपाळाली। तेवढ्यात काय झालं माहिती आहे? मोराचा डान्स बघता बघता मोराचा नाच पाहता पाहता पावसाची सर आली, पाऊस आला आणि त्या पावसापासून लपण्यासाठी आवश्याला लपण्यासाठी ती गर्दी कपाळाली। गर्दी म्हणजे डोंगरातील कपार आणि त्या डोंगराच्या कपारीला आळोशाला ती पळाली। का बरं? कारण मी पावसात भिजू नये म्हणून। पण काय झालं? पावसानं भिजवली तरी पण जरी ती आळोशाला लपली तरी ती पावसाच्या सरीने मात्र भिजलेली आहे। तरी उन्हात वाळली, आता ती पावसात भिजली पण पाऊस गेल्यानंतर पुन्हा ऊन आला आणि ऊन गेल्यावर ती भिजलेली होती तरी पण ती उन्हात मात्र सुकलेली आहे। अशी ही मुलगी पोर डोंगरावर भाळली, अशी ही मुलगी डोंगराला भुललेली आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण आनंदात
ती पूर्ण रानात संपूर्ण रानात फिरत आहे.